मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनल ज्याचा नाव आहे 07 क्रेझी वर्ल्ड। तर उद्या सकाळी म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता आपण धारावी जाऊचा आणि धारावीचं शूट म्हणजे त्यात पोरग्या आमचा म्हणजे मैत्री ना माझी त्या शूट करायचा। कसला धारावी म्हणजे असं फिल्म शूट करूचे म्हणजे शॉर्ट इन्फॉर्मेशन वगैरे घेताना ते कॉलेज प्रोजेक्ट हा तो त्यांना कसं करू बघायचं सकाळ होत होता तर तेवढंच आम्ही एक चिकन मारलेलं असं बघू शकता तुम्ही पबजीचे गेम चाललेलं आता। तर मी तुमका ह्या सांगते की तुमका ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मजा येते दर व्हिडिओत आमच्या तुमका मजा गावता आणि खूप दिवस झाले आम्ही ब्लॉग म्हणजे असं टाकूक नाही होतो म्हणून आज आम्ही हा ब्लॉग टाकतो। काय अचानक भयानक सुरुवात केलेली आहे पण आमची ही भयानक आणि अचानक सुरुवातच जाता दरवर्षीच्या दर टायमाचा आणि दर दिवसाचा आमच्या माणसं चालली आहेत शूटला काय ग। तर तुम्हाला माहितीच आहे हिला तुम्ही जसं एका दोन ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आमच्या बरोबर बर्थडेचा इथं ब्लॉग टाकलेला मी बर्थडे ब्लॉग बघितला असेल तर इथं शूट आहे म्हणजे इथं कॉलेजचं काम आहे आणि कॉलेजमधून मला सांगितलं आहे की असं करा की इंटरव्ह्यू घ्या लोकांचे आणि तुला समजवायचं आहे। टायटॅनिक में घूमने आया आमचा चावट जरा जास्त चावट हौशी कलाकार जाऊचा तसं तर धारावी आणि आता आपण सध्या बँड्रा असं तर आता बस पकडून जाऊ डायरेक्ट बँड्रा धारावीच्या बस स्टँडला पहिले एक्सप्लोअर करेल कसं आहे ते काय आहे सगळं तिकडे एक जुनं एकदम शॉप सर्च करायचं आणि त्याच्यानंतर वी आर इन फायनली इन धारावी म्हणजे आम्ही फायनली धारावीला पोहोचलो आहे आणि तिथून आम्हाला एकत्र शॉप असं शोधायचं ते आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला भेटेल त्या मान कॉलेज के लिए हमारा अपने ब्लॉग के लिए क्रेजी वर्ल्ड 07। सो तर मित्रांनो आम्हाला फायनली एक शॉप भेटले जिथे आम्ही शूट करतोय तर त्यांना आम्ही प्रश्न विचारणार म्हणजे ही त्यांना प्रश्न विचारणार फर्स्ट म्हणजे आणि ती सर्व काय करणार आहे तर ते तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल। आपका नाम क्या है? अली। आपने आपकी काम की शुरुआत कब से की? काफी टाइम हो गया, मैं जब छोटा था तभी मतलब कॉलेज जा ही नहीं पाया, घर में थोड़ा प्रॉब्लम था काम पे, मतलब ये तो डैडी के टाइम पे था। का जो इनकम है उससे आपको प्रॉफिट हो रहा है कि नहीं हो रहा? हाँ चल रहा ठीक है, लेकिन जैसा होना चाहिए प्रॉफिट वैसा प्रॉफिट नहीं है, फिर भी ठीक है। लॉकडाउन के पहले अच्छा था तो लॉकडाउन के बाद थोड़ा दिक्कत हो गई, प्रॉफिट कंपटीशन भी बहुत हो गया, इसके लिए थोड़ा प्रॉफिट कम हो गया। तो आप ये इंडस्ट्री में कब से आए? काफी टाइम हो गया मुझे, मतलब मैं जब स्कूल पढ़ता था ना उसके बाद डायरेक्ट मतलब मैं सीधा काम पे लग गया, मैं काम सीखा उसके बाद यहाँ पे आया। इधर पे भी तो 10-12 शॉप है शूज का, जिस टाइम पे मैं यहाँ पे शॉप डाला था मैं और मेरे भाई ने, तो वहाँ पे यहाँ पे जूते का शॉप था ही नहीं, हम लोग ने छोटी सी एक दुकान पर ले लिया था 3,000 भाड़े पे, वो भी देने की अपने मतलब कैपेसिटी नहीं थी, तब का शॉप। अभी तो यहाँ पे 25,000 भाड़ा चल रहा है, रेंट 25,000 चल रहा है। फिर मैं यहाँ पे पहले मेरा शॉप आगे था, वहाँ से यहाँ आया,
फिर धीरे धीरे लोग और भी मतलब और भी जाके लोग यहाँ पे दुकान डालने लगे। दुकान थी नहीं, जब मैं दुकान डाला था ना, अच्छा 3000 भाड़ा चला था, अभी 3000 भाड़ा देने की अपनी हिम्मत थी नहीं। अच्छा, वो टाइम से दुकान चला रहा हूँ, हम लोग की जवानी होने सब इसी में चली गई काम में। पहले तो मैं खुद भी बनाता था और उनके कस्टमर भी देखता था, काम भी करता था। अब तो क्या हो गया कि दुनिया भर का काम हो गया, उसी में फुर्सत नहीं रहती, लड़के लोग दिखाने का नहीं, मार्केटिंग में करते हैं। लेकिन ये है कि अपना नाम बहुत ज्यादा मिला, कहीं भी पूछेंगे ना कि वाली बात जितने को जाना, कोई भी आपको बता दे। पारखंडवर चाललेलो आणि काका पण आपल्याला भेटले, तर त्यांना तर थोडेसे प्रश्न विचारूया की त्यांचं नाव काय आणि कसं काय आहे सगळं ते, त्यांना पहिले त्यांचं नाव विचारूया। अंकल आपलं नाम काय आहे? राजू जयसवाल। ओके, तर काकांचं नाव ऐकलं आपण, त्यांचं नाव आहे राजू देसवाल, तर त्यांना आता विचारूया की त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ज्यात तो किती वर्षांचा आहे? आपका कुछ एक्सपीरियंस बता सकते हो, मतलब कितने साल से आप शूज बना रहे हो? मैं शूज बना रहा हूँ समझो 40 साल से। मैं बहुत छोटा था, 12 साल का था, तभी इस लाइन में आ गया, ये सीख रहा काम सीखा था। 12 साल से ये कर रहा हूँ, धारावी में, बम्बई में, मदनपुरा, नागपाड़ा, सब जगह करता था। हाँ, कोई भी काम रहेगा मैं बनाता हूँ, फैंसी काम बनाते हैं हम लोग लेदर सोल में। जो भी तुम बोलोगे वो बना देंगे हम लोग। सो तुम्ही आता ऐकलं की काकांचा जो एक्सपिरियन्स आहे ह्याच्यात तो 40 वर्षांचा आहे, आणि 40 वर्ष जे काय असतं ते तुम्ही आता जस्ट इमॅजिन करू शकता। आपण 40 वर्ष म्हणजे आता माझं सध्या 19 वर्ष वय आहे, म्हणजे तुम्ही आता विचार करू की माझं डबल डबल झालं ते। आणि आमच्या जेव्हा ते लहान होतं ना, म्हणजे आम्ही आता कॉलेजमध्ये आहे तेव्हा आपण माहिती आहे 5-6 असतो, तेव्हापासून ते काम, तेव्हापासून ते या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, आणि म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही बघू शकता केवढा आहे तो, काय लेवल असेल त्या गोष्टीची, त्या अनुभवाची, आणि ऑब्व्हियसली काय मजा असेल ना अनुभवाची, ती फक्त तोच माणूस देऊ शकतो ज्यांनी कष्ट केले असतील, जो तो मुरला आहे तोच देऊ शकतो। फक्त आता आम्ही अलिबागमध्ये असतो आणि हे मला कसे आवडले, मनाला भरले आता जाऊचित घराकडे घेऊन। तर आता ह्याची प्राईस मागं बोलले की 1200 रुपये, पण आपल्यासाठी एकदम स्पेशल डिस्काउंट केलं अलिबाईने की ते 900 रुपये देतात, आपण देतात। तर आता थँक्यू फॉर अलिबाई। आणि आदल्याकडे फक्त अगर कोणी हमारा नाम लेके आएगा चॅनल का, तर आपण डिस्काउंट करून देतो का? जरूर जरूर। अभी तो वही शूज है 1200 रुपये का, लेकिन मैंने भाई को दिया 900 रुपये। सगळं बघताय लेदर शूज है, TPR शूज है। बघा आम्ही जायव दिलं होत नसतो बघा, ठीक आहे। खूप खूप काय 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 म्हणजे आजपर्यंत जेवढं फिरलं होणार त्याने कसलं ना काहीच ओळखीचो मी काढून तुका दिनच होतो मी संध्याकाळपर्यंत झाली असते ना, संध्याकाळ तरी संध्याकाळपर्यंत आम्ही दिलं असतो काय काय पण झालं तरी, कारण आमचं नाव चॅनलचं नाव काय माहिती आहे क्रेझी वर्ल्ड 07। आमचा कधीही करतो आम्ही, आमचा मन उठला चला आमच्या नावाचं क्रेझी बनवा विषय आपण अशा एक नवीन व्हिडिओ मध्ये। आणि जर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की विजिट करा, म्हणजे आवडला तर असं बोलत ना, नक्की विजिट करा या शॉपचा एंड। आणि आता परत भेटूया असं नवीन एका ब्लॉगमध्ये, तो पण एकदम धासू ठेवूया आपण। आणि हा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा, आणि जर अशाच प्रकारचे ब्लॉग हवे असतील आणि जर तुम्हाला बुटं आवडली असतील तर त्या शॉपवरती नक्की विजिट करा, आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तो पण साठी बाय।